नमस्कार, मस्त मराठी कट्ट्यात आपलं स्वागत आहे. मी अभिषेक नंदकिशोर नीलम साटम. मूळचा मी लालबागकर. झुओलॉजी या विषयात बी एस सी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याच विषयात मी मास्टर्स केलं. स्पेशलायझेशन माझं ओशनोग्राफी होतं आणि आता त्याच विषयात मी माझी पी एच डी करतोय त्याच कॉलेजमधून. लहानपणापासून तसं मला कलेची आवड होतीच. स्वतः माझे वडील कलाकार असल्यामुळे उपजत ती कला आमच्यात अवगत होत गेली. त्यांनी कधी हात धरून कोणती कला आम्हाला शिकवली नाही, पण त्यांच्याकडे बघत बघत आम्ही ती कला शिकत गेलो. आणि नुकताच एका माझ्या कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या टॉप 100 रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. आणि जसजसं वय वाढत गेलं तसतसं या कलेत थोडंसं इम्प्रूवायझेशन होत गेलं. आणि कॉलेजला आल्यानंतर मग तर असं झालं, कॉलेजमध्ये कळलं की मी रांगोळी काढतोय. तर कॉलेजमधला कोणताही इव्हेंट असू दे किंवा फेस्टिवल असू दे, तर कॉलेजमध्ये रांगोळी हे अभिषेकनेच काढायची असा जणू काही समीकरणच झालेलं. आणि मग ह्या कलेचं रूपांतर मोठ्या आर्ट फॉर्ममध्ये झालं, ते सचिनच्या बड्डेच्याच निमित्ताने. आणि त्यावेळी सचिन सरांना बड्डेच्या निमित्ताने एक विश करण्यासाठी काहीतरी आपण वेगळं करूया असं माझ्या डोक्यात होतं. आणि त्याचवेळी एक मित्राने संकल्पना दिली, जर तू रांगोळी करतोयस तर त्यातच काहीतरी मोठं क्रिएट करून सचिन सरांना बड्डेच्या शुभेच्छा देऊया. आणि त्यासाठी विचार करत असतानाच मी माझ्या मित्राशी बोलणं केलं आणि ठरलं की सचिनच्या 44व्या बड्डे दिवशी 44x24 फुटांची एक भव्य रांगोळी साकारायची. प्रवास असाच चालू होता. प्रत्येक वर्षी सचिनच्या बर्थडेला काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं असंच माझ्या मनात होतं. त्याचवेळी रांगोळी करत असतानाच असंच सुचलं की पुढच्या वर्षी काय करायचं, 2018 काय करायचं. तर 2018 बर्थडेला आम्ही सचिनचं सगळ्यात मोठं पेपर पोर्ट्रेट करायचं ठरवलं. रंगरेषा म्हणून आमचा एक ग्रुप आहे, ज्यात माझे 5 सहकलाकार आम्ही एकत्र येऊन कलाकृती सादर करतो. तर त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा परळच्या आरेंबड हायस्कूलमध्येच 2018 सचिनचं जगातलं सगळ्यात मोठं पेपर पोर्ट्रेट साकारलं. आणि त्याचंही नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आणि तोही रेकॉर्ड 2018 टॉप 100 रेकॉर्ड्समध्ये आला. तर सलग 2 टॉप 100 येणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण आम्ही कलाकृती सादर केली ही कोणता रेकॉर्ड करायचा म्हणून सादर केली नव्हती. आम्ही कलाकृती सादर केली की आमच्या ज्या भावना आहेत, माझ्या ज्या सचिन सरांबद्दलच्या भावना आहेत, त्या मला त्यांच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. पण ती कलाकृती जेवढी भव्य दिव्य झालेली आणि तिला प्रसारमाध्यमातून एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ती कलाकृती एका रेकॉर्डमध्ये नोंद करायचं ठरवलं आणि दोन्ही कलाकृतींची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. रांगोळीबरोबरच चित्रकला आणि हस्तकला हे देखील माझ्या आवडीचे विषय आहेत. आणि झुओलॉजी या विषयात शिकत होतो, निसर्गाशी खूप जोडलेलं होतो, त्याच्यामुळे निसर्गाबद्दल खूप जागरूकता असणं आजकाल खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर उत्सव, सण उत्सव हे पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साजरे करता येईल ह्याकडे माझा जास्त कल असतो. जर आपण एक कलाकार असू आणि आपणच जर उत्सव लोकांपर्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने पोचवले तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. तर ह्याच संकल्पनेतनं आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हणा किंवा लोकांनी त्या गोष्टी वापरण्यासाठी मी स्वतःहून सुरुवात केली आहे. आम्ही गणपतीच्या दरम्यान इको फ्रेंडली डेकोरेशन्स बनवले, जे फक्त पेपर्सचे होते, ओरिगामी पद्धतीने बनवलेले होते. त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला आणि लोकांची मागणीही वाढली. म्हणजे गेल्या वर्षी हा प्रायोगिक तत्वावर आम्ही केला पण त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे बाबांनी आणि मी 2011 एक कापडाचा कंदील बनवला आणि जो रिसायकल करून आम्ही गेली 8-9 तोच कंदील वापरतो.
तर हीच संकल्पना माझ्या डोक्यात आली, तीच ही संकल्पना आपण लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. त्यासाठी गेल्यावेळी मी जरीकाठाच्या साड्या, पैठणी साड्या या वापरून कंदील बनवले. त्या कंदिलांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांची मागणी देखील वाढली. एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून आपण एक समाजाचं देणं लागतो. त्याच जाणीवेतनं मी माझी कला पर्यावरणपूरक सण कसे साजरे करता येतील याच्या दृष्टीने घेऊन गेलो आणि ती आज लोकांमध्ये पसरली आणि लोकांनी ती आत्मसातसुद्धा केलेली आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. माझे बाबा जेव्हा मुंबईत आले, ते स्वतः नाईट शिफ्ट केल्यानंतर मॉर्निंगला एका स्टुडिओमध्ये फोटोग्राफी करायचे, त्यामुळे घरात कॅमेरा हा होताच. लहानपणापासून फोटोग्राफीची आवड ही तिथूनच निर्माण झाली. लालबागसारख्या लालबागमध्ये राहत असल्यामुळे गणपती असो किंवा सण उत्सव असो त्यात फोटो काढायला मिळायचे, त्यामुळे तेव्हा बाबांचा कॅमेरा वापरायला मिळायचा. आणि जसजसं कॉलेजमध्ये गेलो आणि झुओलॉजी हा विषय गेला तर निसर्गाशी जास्त जवळून संबंध आला आणि तिथूनच माझ्या वाईल्डलाईफ फोटोग्राफीला सुरुवात झाली. सुरुवातीला कॅमेरा घेतल्यानंतर वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायचं असं ठरलं, पण नंतर लक्षात आलं की वाईल्डलाईफसाठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते खूप महाग आहेत आणि ते खूप वेगळे असतात. पण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच वापरून आपण त्यातून शिकत राहायचं हा माझा मेन उद्देश असल्यामुळे मी त्याच तिथून सुरुवात केली. त्या वाईल्डलाईफ बरोबर स्ट्रीट फोटोग्राफी अशा दोन्हींची सांगड घालत फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला. 2013 साली मी माझ्या रिसर्चचं काम करत असताना मालवणच्या चिवला बीचवर फेरफटका मारत असताना मला एक स्टार फिश दिसला जो नुकताच वाळूत रुतला होता आणि तिथून त्याची मुवमेंट झाली होती. ती मुवमेंट मी कॅप्चर केली आणि ती खूप युनिक मुवमेंट होती, कारण की अशा गोष्टी आपल्याला दिसणंच हे खूप भाग्य असतं आपलं. आणि ती मुवमेंट कॅप्चर केल्यानंतर तो फोटो बऱ्याच स्पर्धेंना पाठवण्यात आला, पण कोणत्याही स्पर्धेत त्याला असं ॲप्रिसिएशन मिळालं नव्हतं. आणि त्यातच 2017 साली सेंच्युरी एशिया या स्पर्धेत मी तो फोटो पाठवला. सेंच्युरी एशिया हे वाईल्डलाईफमधलं सर्वात मोठं मॅगझिन आहे आणि दरवर्षी त्यांची स्पर्धा होत असते. माझं युनिक आर्टवर्क आणि फोटो पाहण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता abhishek.satam22 या अकाउंटवर. मस्त मराठी कट्टाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.